पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मोदींनी वाराणसी मतदारसंघातनं तिसऱ्यांदा अर्ज भरलाय. अर्ज दाखल करण्यापूर्वी मोदींनी गंगापूजन केलं, त्यानंतर काळभैरव मंदिरात आरती देखील केली आणि त्यानंतर काही वेळानं ते जिल्हाधिकारी कार्यालयात गेले आणि आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर शहा, नड्डा, एकनाथ शिंदे, योगी आदित्यनाथ यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री तसंच NDA नेत्यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन देखील केलं. वाराणसीमध्ये अंतिम टप्प्यात म्हणजेच आता 1 जून रोजी मतदान होणार आहे. यावेळी आपल्या खास शैलीमध्ये रामदास आठवलेंनी पंतप्रधान मोदींच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. मी नरेंद्र मोदीजींना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नरेंद्र मोदीजींना शुभेच्छा देताना मी सांगितलेलं आहे की हम नहीं मानेंगे हार, हम नहीं मानेंगे हार, हम करेंगे 400 पार. इंडिया आघाडी हो जाने वाली होने वाली है हार, फिर क्यों नहीं करेंगे हम 400 पार, तो हे मी मोदीजींना सांगितलेलं आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.